घनश्याम मी खूपच गोळ घातले दात मध्ये, तू प्लीज तिकडे येशील का प्लीज? अरे मी आता मिक्सर लावलाय चटणीसाठी, तर एवढा मोठा आवाज येतोय की मी त्याचा तेस येतात, तू ये ना आत, मला तिकडे झेपत नाही. खूप लागले का घनश्याम? नाही लागलो ए सायलेंट मूवी बोल ना काहीतरी. अरे काहीच कसं कळत नाहीये दादा भैनोडी. आता तू तुझी ओढणी फाडणार ना का? असं काय करतेस? आता तू तुझ्या ओढणीची जी उबदार पट्टी दादाच्या जखमेवर बांधणार ना. दुखतंय दुखतंय बघ त्याला दुखतंय. मी ओढणी नाही फाडू शकत कुहू. घनश्याम तिकडे बँडेज आहे ते लाव. ए तू काय जातोस लगेच? किती तुम्ही अनरोमॅन्टिक आहात रे दोघ जण. वहिनी निदान निदान तुझ्या असं ओठांच मलम लाव का दादाच्या जखमेवर. कहू म्हणजे तुझ्या समोर सॉरी सॉरी मला कळलंच नाही. एक मिनिट ये राधा ये. बर वाटतंय उत्फुल्ल वाटतंय. झालं का? बघ रक्त थांबलं. बघ ही ताकद असते प्रेमात. आता झालं रक्त थांबलं झालं. हा काय कू तू जा ना, कारण आम्हाला दोघांना मला सायलेंट मूवी आवडलं. हो प्रस्तावनला 25 तास मूळ मुद्द्याला हात कधी घालणार? बरे टाइमपास बंद करूया, आपल्याकडे खूप काम आहे, चल आपण. ऐक ना मी काय म्हणते घनश्याम, आपण रोल इंटरचेंज करूया का? म्हणजे तू ते भात बघ ना कुकर बिकर तुला खिचडी येते ना करता बघ. हा मला येते. आणि मी भाजी चिरते. बरोबर तू पप्पांना मदत करायची. येस दॅट्स राईट दॅट्स राईट. ये बस 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 मी हे करतो आणि तू पटकन. बरं एक मिनिट एक्सक्यूज मी. याला रिंग म्हणतं, कुकरची शिट्टी यामुळे होते. घनश्याम केवढा राडा केलायस तू इकडे? आता तू हातात घेतलंयस ना सगळं आवरून टाक.